हॅलो रिपन, आपण आपला तिसरा लेक्चर घेतो आहे. ठीक आहे, जे आपण आपल्या स्टुडिओ कोडवरती घेणार आहे. मागच्या दोन्ही लेक्चरला आपण अल्गोरिदमबद्दल बघितलं होतं. ठीक आहे, आपण अल्गोरिदमची बऱ्यापैकी डिटेल माहिती घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपण जे पुढचे पॉईंट्स बघणार आहोत ते आपल्या स्टुडिओ कोडबद्दल आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता जनरली आपण एक मॅन्युअल लँग्वेज आपण कधी पण स्पेसिफाय करतो. ठीक आहे, आता अल्गोरिदम म्हणजे कसं स्टेप्स दिल्या होत्या, बाबा हां आपल्याला हे स्टेप करायचे, ती स्टेप करायचे वगैरे, पण ती आपल्याला प्रेझेंट करता आली पाहिजे. ठीक आहे, तर एक लँग्वेज आहे सुडो कोड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता या केसमध्ये आपण इंग्लिश यूज करतो सुडो कोडसाठी. ठीक आहे, सो सुडो कोड इज अ नॉट ॲक्च्युली द प्रोग्रामिंग लँग्वेज. तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे, फक्त अल्गोरिदम रिप्रेझेंट करायचे एक मेथड आहे. ठीक आहे, अल्गोरिदम रिप्रेझेंट करायचे एक मेथड आहे. आता अल्गोरिदम आणि सुडो कोड दोन्ही वेगवेगळे. ठीक आहे, इथं मागच्या अल्गोरिदममध्ये आपण इथं फक्त टाकलं होतं की बाबा हां काय काय करायचं आहे, पण त्याचं लॉजिक जे असतं, जे आपण लॉजिक बिल्ड करतो ते आपण सुडो कोडमध्ये लिहितो. ठीक आहे, सुडो कोड इज इनफॉर्मल इनफॉर्मल रायटिंग स्टाईल फॉर प्रोग्राम अल्गोरिदम इंडिपेंडंट फ्रॉम प्रोग्रामिंग लँग्वेज टू शो द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द कोड. सो मागे तुम्हाला सांगितलं होतं की आपण अल्गोरिदम जो आहे तो लँग्वेज टू लँग्वेज चेंज होत नाही, तो आपण एकदाच स्पेसिफाय करणार आहे आणि तोच प्रॉपर आपण शेवटपर्यंत वापरणार आहे. ठीक आहे, सो अल्गोरिदम आणि सुडो कोड दोन्ही सेम आहे. ठीक आहे, फक्त दोघांचं प्रेझेंटेशन वेगवेगळं आहे. ओके, त्यामुळं आपलं जरी प्रोग्रामिंग लँग्वेज चेंज झाली तरी सुडो कोड किंवा अल्गोरिदम चेंज होणार नाही. ओके, सुडो कोड इज आर्टिफिशियल अँड इन्फॉर्मल लँग्वेज दॅट हेल्प्स टू प्रोग्राम डेव्हलप द अल्गोरिदम. ओके, सो सुडो कोड काय करतो की अल्गोरिदम डेव्हलप करायला मदत करतो प्रोग्रामसाठी, म्हणजे आपल्यासाठी. ओके, सुडो कोड इज अ टेक्स्ट बेस्ड डिटेल डिझाईन टूल, जे आपण त्यामध्ये इंग्लिश यूज करून आपल्याला जे पाहिजे ते आपण एक्सप्रेस करू शकतो. ओके, जसं मागे सांगितलं होतं की आपण ॲडिशन करायचे, सो वी कॅन से ॲक्शन वन, देन नेक्स्ट ॲक्शन इज गेट व्हॅल्यूज फ्रॉम द इनपुट, दॅट इज द गेट इनपुट, प्रोसेस द युअर लॉजिक अँड आउटपुट अँड स्टॉप. सो वी कॅन से दिस ॲज अ सुडो कोड. अगेन सी हियर, द ॲक्शन आर परफॉर्म इन द सेम सिक्वेन्स दॅट इज टॉप टू बॉटम इन विच दे आर रिटर्न. देट पहिला स्टार्ट येणार, शेवटी स्टॉप येणार, ॲक्शन वन आणि अप टू ॲक्शन एन, ॲक्शन टू, ॲक्शन थ्री, अप टू एन, आपलं ते काय असेल ते स्पेसिफाय करायचे आहेत. ओके, आता हे बघा एक एक्झाम्पल घेतलं आहे. ठीक आहे, सिलेक्शन स्ट्रक्चर, द सिलेक्शन स्ट्रक्चर हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, द सिलेक्शन स्ट्रक्चर इज नोन ॲज डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर. ओके, तिथे आपल्याला काय करायचं आहे, एक डिसिजन घ्यायचं आहे. ओके, इट इज कॅटेगराइज्ड इन थ्री टाईप्स. ओके, इट इज कॅटेगराइज्ड इन टू थ्री टाईप्स, दॅट इज इफ दॅन एल्स अँड केस. म्हणजे कसं, समजा आपल्याकडं तुम्ही ज्यावेळी एक्झाम देता, आपल्याकडं रिझल्ट आपण काढतो की तुम्ही पास आहात, तर कसं आपण जजमेंट करतो, इफ युअर मार्क्स आर ग्रेटर दॅन 40 ऑर इक्वल टू 40, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 देन युअर पास. ओके, म्हणजे कोणती झाली, इफ कंडिशन झाली. म्हणजे इथं बघा, इफ कंडिशन म्हणजे मार्क्स ग्रेटर दॅन 40 असतील देन लिस्ट ऑफ ॲक्शन यू आर पास. आता एल्स म्हणजे काय, तर तुम्ही पास नसाल, समजा तुम्ही एखाद्या सब्जेक्टला पास नाही तर तुम्ही फेल आहे. काय आहे, तुम्ही डिरेक्टली फेल आहे. सो दॅट इज एल्स, म्हणजे पास नाही ना, तर एल्स यू आर फेल इन डिफ. ओके, सो दॅट इज इफ म्हणजे काय, फक्त एकच प्रॉबिलिटी लिहायची, एल्ससाठी त्याची सेकंड प्रॉबिलिटी पण लिहायची. आणि केस म्हणजे कसं असतं की समजा तुम्हाला मेनू घ्यायचा आहे, तर मोबाईल तुम्ही मेनू बघता मोबाईलचा. ठीक आहे, आपण काय करतो, 1 2 3 असं तुमचे आयकॉन असतात, तुम्हाला जो आयकॉन डायरेक्टली पाहिजे तो तुम्ही ओपन करता, ना की आपण प्रत्येक ठिकाणी चेक करत बसतो. म्हणजे एक नंबर मेनू काय आहे, दोन नंबर चेक काय, तीन काय, चार काय, तुम्हाला जो पाहिजे तो डायरेक्टली जात असता मोबाईलमध्ये. सेम आपल्या इथं केससाठी आहे, आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, केस कसं यूज करायचं, इथं बघा, इफ रोल नंबर इज ग्रेटर ऑर इक्वल टू 1 अँड रोल नंबर लेस दॅन इक्वल टू 20 देन बॅच 1. म्हणजे आपण कसं 1 ते 20 वगैरे बॅचेस करतो, म्हणजे पहिली बॅच कधी असणार आहे, 1 पेक्षा मोठा आणि 20 पेक्षा लहान रोल नंबर असेल तर. त्यानंतर दुसरी बॅच आपण तयार करतो, कशी करतो, 21 ते 40, सो असेल तर बॅच 2, आणि तिसरी आहे ती 41 ते 60. म्हणजे आपलं इथं आपण लॉजिकच टाकलं, इफ टाकलं, इफ एल्स इफ एल्स इफ. ओके, आता सुडो कोड बघा त्याचा, केस एक्सप्रेशन ऑफ कंडिशन 1 सिक्वेन्स 1, कंडिशन 2 सिक्वेन्स 2, एंड कंडिशन म्हणजे एंड कंडिशन पण चेक करत जायचं, देन अदर डिफॉल्ट सिक्वेन्स.
म्हणजे हे सगळं नसेल तर एक ती वेगळी बॅच आपण काढतो स्पेशल बॅच म्हणून. ओके आता हे बघा इथं आपल्याकडे 12 महिने आहेत 1 2 3 4 अप टू 12. ओके समजा तुम्ही एक प्रेस केला तर जानेवारी डिस्प्ले व्हायला पाहिजे, चार प्रेस केला की एप्रिल व्हायला पाहिजे, 5 केला की मे व्हायला पाहिजे, 10 केला की ऑक्टोबर व्हायला पाहिजे. इन शॉर्ट काय, तुम्हाला डिरेक्टली जायचं आहे, प्रत्येक ठिकाणी कंपेअर करत बसायचं नाही की बाबा 10 टाकल्यानंतर जानेवारी कंपेअर करा, फेब्रुवारी कंपेअर करा, मार्च कंपेअर करा, एप्रिल कंपेअर करा. मग डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्टोबर डिस्प्ले करायचं आहे. सो त्या केसमध्ये आपण इथं केस वापरतो, केस 1 केस 2 सांगितलं इथं. सो इथं काय होणार बघा, 1 जान 2 फेब 6 जून. सो इथं केस 2 साठी फेब आपल्याला आउटपुट इथं दिसेल. समजा तुम्ही चुकून 15 टाकला तर आपल्या 15 महिने आहेत का, नाही. सो इन दॅट केस इट विल डिस्प्ले व्हॅल्यू रॉंग व्हॅल्यू हियर, रॉंग व्हॅल्यू. ओके रिपिटिशन, आता काही वेळा कसं असतं की बाबा रिपिटिशन येतं, ठीक आहे. समजा आता आपल्या केसमध्ये बघा, जर एखादा विद्यार्थी 5 झाला आहे पण तो फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, कसं ठरवणार? 5 झाला ठीक आहे ओके, पण डिस्टिंक्शन क्लास कोणता ठरवणार? ओके सो त्यासाठी आपल्याला प्रॉबिलिटी आहे की 75 अबोव डिस्टिंक्शन, अबोव 60 फर्स्ट क्लास, अबोव 50 सेकंड क्लास वगैरे. सो त्यासाठी आपल्याला रिपिटिशन पाहिजे. पहिला तो पास चेक करणे, पास असेल तर पुढे चेक करणार, नापासला काही डिस्टिंक्शन संबंध नाही ना. सो पहिला पास चेक केला, मग पुन्हा कंडिशन टाकली, 75 अबोव आहे का, पुन्हा कंडिशन टाकली, अबोव 60 आहे का आणि लेस दॅन 75 आहे का, नेक्स्ट कंडिशन. अशा पद्धतीने आपण लुपिंग कंटिन्यू करू शकतो. ओके सो लुपिंग कन्स्ट्रक्ट इन अ सोलो कोड इज वेन सम पर्टिक्युलर टास्क इज टू बी रिपीटेड फॉर नंबर ऑफ टाइम्स अकॉर्डिंग टू द स्पेसिफाईड कंडिशन. ओके सोलो कोड बघा, डू व्हाईल साठी, डू व्हाईल फर्स्ट स्टेटमेंट अप टू एंड, एंड स्टेटमेंट क्लिअर एंड डू, इथे बघा सेम अंटील कंडिशन आहे. ओके सो आता आपण बघितलं हा आपला सुडो कोड होता, ठीक आहे. पण तुम्हाला थोडीफार आयडिया आहे की सुडो कोड म्हणजे काय, की सुडो कोड आणि अल्गोरिदम बोथ आर सेम, फक्त इथं आपण लिहिताना आपल्या ह्युमन रिडेबल फॉर्मॅट किंवा जो सिम्पल इंग्लिश लँग्वेज आहे त्यामध्ये लिहितो, आणि तिथं काय करतो आपण प्रॉपर लॉजिक टाकत असतो, ठीक आहे. सगळ्यांना समजलं? ओके आपण इथं थांबतो आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण फ्लोचार्ट बघूया. थँक्यू.